मी स्वतः 7 वर्ष पाठशालेय शिक्षण घेतल्यानंतर काव्यतीर्थ झाल्यानंतर मी BSc केलं. BEd झालो, हेडमास्टर झालो, हा सगळा विषय केलेला आहे. परंतु या विषयाची आवश्यकता मी एवढ्यासाठी, त्यामुळे मला ती जास्त भावते. काही कारणामुळे मला त्यावेळेला काशीला जाणं शक्य नव्हतं. या ठिकाणी त्या पद्धतीच्या सोयीसुविधा त्यावेळेला उपलब्ध नव्हत्या आणि त्यामुळे मला या शिक्षणाकडे वळावं लागलं. पण माझा मुळातला पिंड या शिक्षणाकडचा होता. तात्कालिक त्या ठिकाणी असणाऱ्या त्यावेळेच्या काही परिस्थितीमुळं मी पुन्हा मग ते सांगून मी याकडे वळलो. पण आजही मला वाटतं की या शिक्षण जर पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला न्यायचं असेल तर हुशार विद्यार्थी या ठिकाणी आला पाहिजे. त्यानं या शिक्षणाचं जे काही आहे ते शिकून घेतलं पाहिजे. उदाहरण अगदी साधं सांगतो. आजकाल आपण पंचांग आपल्याकडे पाहत हे असतो. माझे जे बहिणीचे मालक होते ते पंचांग करायचे, त्यामुळे मला त्याचा विषय जवळून माहिती आहे. आता पंचांग हे जे विषय आहे, हा विषय ग्रहण आहे किंवा अनेक ग्रहांच्या वेगवेगळ्या हे आहेत, पृथ्वीची वाटचाल आहे. आज जे नासा किंवा अन्य शास्त्रज्ञ ज्याच्या ठिकाणी असणारे जे शास्त्रज्ञ ज्या पद्धतीचे संशोधन करतात ते सगळं संशोधन आपल्या पंचांगामध्ये आहे. पण हे आपण शिकून घेतलं तर आपल्याकडे असलेला ठेवा आहे, आपल्याकडे त्याच्यासाठी सगळी गणिताची रचना आहे. आपण पुढल्या 50 वर्षाचं गणित मांडून या दिवशी या ठिकाणी ग्रहण होणार आहे हे सांगू शकतो. एवढं गणित त्याच्यात आहे. पण हे शिकलं पाहिजे आपण. हे आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत न्यायचं आहे. तर अशा अनेक गोष्टी ह्या जर आपण या पाठशाळेच्या माध्यमातून शिकून शिकलो. आणि त्याच्यासाठी दुसरा एक पर्याय मला आत्ताही याने चर्चा झाली आपली सवयकर बरोबर, की संध्याकाळी समजा कॉलेजमध्ये जाणारा विद्यार्थी विद्यार्थिनी जी कोणी असेल ती समजा संध्याकाळी ती येऊन इथं शिकत असेल किंवा रविवारची शिकत असेल तरीसुद्धा आम्हाला आवश्यक आहे. कारण त्याच्यात कोणीही हे नाही, म्हणजे विद्यार्थी पाहिजे विद्यार्थिनी पाहिजे असं काही नाही. ज्यांना या शिक्षणाची आवड आहे आणि हुशार असलं पाहिजे अशासाठी, कारण तो तसा अभ्यास सहजपणे नाही आहे. थोडा शिक्षणामध्ये त्याचं काठिण्य आहे एवढ्याचसाठी की ते फार खुलेपणानं सांगताना सुद्धा सुरुवातीला काही काठिण्य पातळी त्याची आहे. नंतर पाहिजे तेवढा आपण त्याचा विस्तार करू शकतो. पण त्याचं मुळातनं समजून घेणं हे जास्त आवश्यक आहे. मी एक साधं उदाहरण आता तर सांगतो की पुण्यामध्ये आयुर्वेदिक कॉलेज हे पहिल्यांदा सुरू झालं. आज रोजी त्याची आवश्यकता एवढी जाणवली की त्या आयुर्वेद कॉलेजमधून आयुर्वेद जो आयुर्वेदिक डॉक्टर जो तयार होतो तो योग्य पद्धतीनं संहिता वाचन करत नाही. म्हणजे आयुर्वेदाचे जे ग्रंथ आहेत, मग सुश्रुत असेल, चरक असेल आणि ह्या सगळ्यांचे जे ग्रंथ आहेत, रसशास्त्र असेल, त्याचं योग्य पद्धतीनं अध्ययन करत नाही असं लक्षात आल्यामुळे आत्ता तिथले जे वयस्कर असे जे काही डॉक्टर आहेत यांनी आता आयुर्वेदाचं गुरुकुल सुरू केलेलं आहे. लक्षात घ्या, म्हणजे हे का आवश्यक नाही. म्हणजे आयुर्वेदाचं कॉलेज आहे, 4-4 कॉलेजेस आहेत पुण्यामध्ये, असताना आयुर्वेद गुरुकुलाची रचना ही त्या ठिकाणी करावी लागेल. कारण मुळातला ग्रंथ समजून घेतल्याशिवाय तुम्ही जर समजा आयुर्वेद वापराचा विषय म्हणजे प्रसार प्रचार असं जर म्हटला तर तुम्ही कठीण आहे. तर या दृष्टीनं या शिक्षणाकडे पाहण्याची एक गरज निर्माण झालेली आहे. आपण सर्वांनी त्याचा विचार करावा. या पाठशाळेमध्ये असे काही उपक्रम आपण करतो आहोत. दुसरं, या सगळ्या उपक्रमाकरता आणखी एक आवश्यकता असते, ती धनाची आवश्यकता असते. आता या ज्या मंडपामध्ये तुम्ही बसला तो मंडपाला आत्ता एक शेड करावी आणि थोडं त्याचं बांधकाम करावं असा एक विषय आहे. आणि त्याशिवाय समोरच्या बाजूला यज्ञमंडप आहे. या यज्ञमंडपाची आवश्यकता अशासाठी आहे, आपल्याला बरेच वेळा याज्ञिक शिकून विद्यार्थी बाहेर जातो. पण याज्ञिक शिकल्यानंतर पुण्यवचन आहे, त्यातले वेगवेगळे प्रयोग आहेत, हे प्रयोग कसे करायचे याचं शिक्षण, म्हणजे प्रात्यक्षिक ज्याला म्हणतो, ज्याला प्रयोग असं म्हणतो आपण, ते त्या ठिकाणी होण्यासाठी आपण एक रचना करतो आहोत. म्हणजे सहजपणे म्हटलं आणि तो विद्यार्थी गेला असं नाही, त्याला प्रात्यक्षिकही या ठिकाणी करून दाखवलं जाईल आणि ज्या योगे त्याला त्याचं नीटपणे पुढं याज्ञिकी करताना त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीची रचना या ठिकाणी आपण करतो आहोत. आता या सगळ्या उभारणीसाठी धनाची आवश्यकता आहे. त्यामुळे आपल्याला किंवा आपल्या परिचितातले कोणी असेल तर महिना काही समजा 1000 रुपये देऊ शकत असतील दर महिना, असं काही रचना करत असतील, किंवा एक वार्षिक काही रक्कम आपण देऊ शकत असू तर ती देण्याची एक आवाहन मी आपण सर्वांना करतो आहोत. आणि त्यातून आपल्या ओळखीचा एक कुणाला सांगायला हरकत नाही,
तर त्यातून आज आपल्याला काही ग्रँट मिळती आहे, पण ती ग्रँट पुरेशी होत नाही. ती तात्पुरती रचना जी आहे, तात्पुरता खर्च जो आहे ते भागण्यापुरता त्याचा विषय होतो, पण अन्य ज्या काही उभारणीसाठी गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी तो पुरेसा नाही आहे. त्या दृष्टीनं आपण ह्या सर्वांना एक आव्हान आहे की अशा पद्धतीची काही धनाची गरज ही तुमच्या आपल्याकडून जर भागवता आली तर आपल्याला त्याचा आधार होईल. आणि या शिक्षणाकरता आपण जे जे कोणी आपल्या परिचिताचे असतील त्यांना याचं महत्त्व पटवून देऊन या शिक्षणाकडे जेणेकरून जास्तीत जास्त लोक येतील अशा पद्धतीचा प्रयत्न आपल्या सर्वांकडून व्हावा अशी एक आग्रहाची विनंती करतो. आणि या ठिकाणी जो प्रास्ताविकाचा जो काही विषय माझ्याकडून सांगण्याचा होता तो मी आपल्याकडे ठेवलेला आहे. मी विराम घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर.